म्हटलं तर सोप्पा किंवा म्हटलं तर खूप अवघड असा हा पदार्थ आहे. बऱ्याच जणांना म्हैसूर पाक कसा बनवायचा तोच येत नाही, किंवा ती परफेक्ट चवही येत नाही, टेक्स्चरही येत नाही आणि वेगळंच काहीतरी होतं. तर बऱ्याच जणांच्या अशा रिक्वेस्ट होत्या की म्हैसूर पाकची रेसिपी दाखवा, अगदी साजूक तुपामध्ये बनवलेली. तर चला तर मग आज आपण पाहणार आहोत म्हैसूर पाक कसा बनवायचा, अगदी हलवायासारखा किंवा हलवाई पद्धतीने. रेसिपी करण्यासाठी अगदीच सोपी आहे आणि मोजक्या साहित्यामध्ये होते. तर मी म्हैसूर पाक बनवण्यासाठी इथे मी 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे, गाईचं तूप वापरलेलं आहे मी. तुम्ही इथे पाहू शकता अगदी रवाळ आणि मस्त असं घरी बनवलेलं हे साजूक तूप आहे. तर 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे, ते आपण मेल्ट करून घेणार आहोत. तर मी इथे एक सॉसपॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेते. 1 कप साजूक तूप आहे तर त्यासाठी इथे 1/2 कप आपल्याला तेल वापरायचं आहे, जे की आपण रेगुलर भाजीसाठी वगैरे वापरतो तेच तेल वापरायचं आहे. आता हे तूप आणि तेल मिक्स करून छान मेल्ट करून घ्यायचे किंवा वितळवून घ्यायचे. फार गरम करण्याची गरज अजिबात नाही आहे, फक्त ते वितळलं गेलं पाहिजे किंवा मेल्ट झालं पाहिजे. तर हे मेल्ट झालेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. चला तर मग पुढची प्रोसेस पाहूयात. तर म्हैसूर पाक बनवण्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे, पण हे बेसन आपण व्यवस्थित अशा प्रकारे चाळून घेणार आहोत, जेणेकरून यामधले काही लम्स असतील, गुठळ्या असतील, त्या पूर्णपणे निघून जातात आणि खूप छान अगदी परफेक्ट हलवायासारखा म्हैसूर पाक तयार होतो. तर अशा प्रकारे आपल्याला बेसनमधल्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही या इथे पाहू शकता मी पूर्ण बेसन व्यवस्थित अशा प्रकारे चाळून घेतलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत मिश्रण, म्हणजेच आपण तूप आणि साजूक तूप आणि तेलाचं जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं मिक्स करून ते, पण आपल्याला मिश्रण हे अर्धच वापरायचं आहे. जेवढं तेल आणि तूप होतं त्यापैकी 1/2 टाकलेलं आहे मी यामध्ये आणि 1/2 आपण नंतर वापरणार आहोत. चला तर मग आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊयात किंवा याचं बॅटर बनवून घेऊयात. अशा प्रकारच्या व्हिस्कच्या मदतीने आपण एक जवळपास 4 ते 5 मिनिटं हे पीठ फेटून घ्यायचं आहे किंवा छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याचं बॅटर तयार झालेलं पाहिजे. तर तुम्ही इथे पाहू शकता मी थोडासा पिवळा रंग टाकलेला आहे खाण्याचा. रंग छान येण्यासाठी पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरीही चालेल, आत्ता लक्षात येणार नाही, पण म्हैसूर पाक तयार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान रंग येतो. तर हे मिश्रण आता तयार झालेलं आहे, तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा प्रकारे छान बनवून घ्यायचं आहे. थोडंसं पातळ किंवा थोडंसं घट्ट झालं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. चला तर मग आता आपण पाक बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे, 1 कप साजूक तूप घेतलं होतं त्यासाठी 1 कप बेसन घेतलेलं होतं आणि परत 1 कप साखर घेतलेली आहे. प्रमाण व्यवस्थित वापरायचं आहे आणि मी इथे यामध्ये 1/2 कप पाणी टाकलेलं आहे, साखरेच्या 1/2 पाणी वापरायचं आहे. आणि आता आपण या साखरेची चाचणी बनवून घेणार आहोत, पण आपल्याला ही चाचणी खूप स्ट्रॉंग बनवायची नाही आहे, अगदी एक तारी पाक किंवा त्यापेक्षा थोडासा कमी किंवा चिकटसर असा हा पाक बनवून घ्यायचा आहे. जवळपास 1-7 ते 8 मिनिटं लागतात लो टू मीडियम फ्लेमवरती हा पाक बनण्यासाठी. तुम्ही या इथे पाहू शकता थोडा थोडा चिकट व्हायला लागलेला आहे किंवा ती प्रोसेस चालू आहे. तर 1-4 ते 5 मिनिटं सध्या झालेली आहेत, जवळपास कम्प्लीट 7 ते 8 मिनिटं लागतात अगदी लो फ्लेमवरती हा पाक बनण्यासाठी. तर तुम्ही इथे पाहू शकता चिकटसर असा पाक तयार झालेला आहे आणि एक तारही यायला लागलेला आहे, तुम्हाला मी इथे दाखवते. अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर तो बाजूला नाही झाला पाहिजे किंवा पसरला नाही पाहिजे आणि अशा प्रकारे हलकीशी एक तारसुद्धा यायला लागलेली आहे, तुम्हाला इथे लक्षात आलंच असेल. तर अशा प्रकारे पाक बनवून घ्यायचा आहे आणि पाक बनवून झाल्यानंतर आता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं बेसन पिठाचं ते यामध्ये ओतून टाकणार आहोत. ॲट ए टाईम टाकायचं आहे, म्हणजेच पूर्णपणे एकदाच ओतायचं आहे यामध्ये, थोडं थोडं करून अशा प्रकारे नाही टाकायचं. तर टाकून झाल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून कन्सिस्टन्सी छान येते आणि यामध्ये गुठळ्या होत नाहीत किंवा म्हैसूर पाकमध्ये अशा पिठाचे गड्डे राहत नाहीत. तर अगदी 1-10 मिनिटं आपल्याला कंटिन्युअसली अशा प्रकारे छान ढवळत राहायचं आहे आणि रंग किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि कन्सिस्टन्सी, या कन्सिस्टन्सीला येईपर्यंत 1-2 मिनिटं हे शिजवून घेतलेलं आहे मी. आणि या कन्सिस्टन्सीला आल्यानंतर आता आपण इथून पुढची प्रोसेस अगदी लो फ्लेमवरती करणार आहोत, कारण म्हैसूर पाक अगदी जिभेवर ठेवताच विरघळायला हवा असेल किंवा तितका परफेक्ट हवा असेल तर अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. अजिबात हाय फ्लेम करायची नाही, हाय फ्लेमवरती तुम्ही जर ही प्रोसेस केली तर म्हैसूर पाक
कडक असा होतो, त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती करायची आहे। आणि मी यामधलं अर्ध मिश्रण टाकून घेतलेलं आहे, तेलाचं आणि तुपाचं। जवळपास एक पळीभर मिश्रण टाकलेलं असेल, आणखी एक पळीभर मी शिल्लक ठेवलेलं आहे, कारण आपण हे यामध्ये अगोदर छान मिक्स होऊ देणार आहोत आणि याच प्रोसेसनं बनवायचं आहे। तेल आणि तूप एकदाच ओतायचं नाही आहे, कारण परफेक्ट मैसूरपाक होत नाही किंवा अगदी हलवायासारखा होत नाही, त्यामुळे। आणि एक 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण छान शिजवून घेत आहोत आपण। तर तुम्ही इथे पाहू शकता, हे मिश्रण जसं जसं शिजत आहे तसं तसं तेल आणि तूप यामध्ये मेल्ट होत आहे किंवा छान मिक्स होत आहे। तर आता आपण परत यामध्ये शिल्लक राहिलेलं तेल आणि तुपाचं जे मिश्रण होतं ते पूर्णपणे टाकणार आहोत। आणि पूर्णपणे टाकून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की किती तेलकट किंवा किती तुपकट होत आहे, पण अजिबात होत नाही, अगदी परफेक्ट होतं। पण ही प्रोसेस होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, किंवा या बेसन पिठामध्ये हे मुरायला लागतं, व्यवस्थित व्हावं लागतं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये 1 पाव चमचा खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता, त्यामुळे सुद्धा खूप छान जाळी पडते। पण मी अगदी नॅचरल पद्धतीनेच बनवणार आहे, यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे अजिबात वापरणार नाही आहे। हवं असेल तर टाकू शकता। तर मी कंटिन्युअसली 1-5 मिनिटं हे मिश्रण छान ढवळून घेतलेलं आहे, आणि आपण टाकलेलं तेल आणि तुपाचं मिश्रणसुद्धा यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं आहे। आणि इथे तुम्हाला लक्षात येत असेल, हलकीशी जाळीसुद्धा येत आहे पिठाला, किंवा पीठ हे व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे। तुम्हाला इथे मी दाखवते की कसं ओळखायचं, अशा प्रकारे छान झाल्यानंतर अशा प्रकारे त्याची गोळी बनली पाहिजे किंवा छान मिक्स झालं पाहिजे, अशा प्रकारे गोल झालं पाहिजे हे पीठ। तर हे मिश्रण आता तयार झालेलं आहे, जवळपास 7 ते 8 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे अगदी लो फ्लेमवरती। चला तर मग सेट करायला घेऊयात। सेट करण्यासाठी मी इथे हा ट्रे घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे। तुम्ही प्लेट वापरला तरीही चालेल किंवा कशामध्येही सेट करू शकता। आता आपण हे मिश्रण छान सेट करून घेणार आहोत। अशा प्रकारे छान यामध्ये ओतून झाल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे थोडंसं सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला आकार छान येतो किंवा शेप मस्त येतो। मी अशा प्रकारे स्पॅच्युलाने छान सेट करून घेतलेलं आहे, आणि तुम्ही कुठलाही आकारामध्ये बनवू शकता। आणि अशा प्रकारे थोडंसं टॅप करून घ्यायचं, जेणेकरून यामधली एअर किंवा हवा निघून जाते आणि परफेक्ट सेट होतं। तर अशा प्रकारे टॅप करून झाल्यानंतर आता आपण हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत 1 तासभर, किंवा 1/2 तासामध्ये सुद्धा होतं, फॅनखाली ठेवला तरीही चालेल, पण अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे। चला तर मग 1/2 तासानंतर भेटूयात सेट झाल्यानंतर। तर जवळपास हे मिश्रण मी 1/2 तास छान सेट करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सेटसुद्धा झालेलं आहे। तुम्हाला इथे लक्षात येईलच किती व्यवस्थित किंवा परफेक्ट टॅप केल्यानंतर लगेचच हे मिश्रण बाहेर पडत आहे, व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे आणि टेक्स्चर पाहू शकता तुम्ही। चला तर मग कट करायला घेऊयात। अशा प्रकारे थोड्याशा मोठ्या सुरीने किंवा चाकूने कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून परफेक्ट व्यवस्थित शेपमध्ये कट होतं आणि दिसण्यासाठी सुद्धा छान दिसतं। तर मी कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण छोटे छोटे पीसेस कट करून घेऊयात। तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता, आवड तुमची आहे, पण तुम्हाला इथे लक्षात येत असेल किती व्यवस्थित झालेलं आहे, कट होण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही आहे किंवा परफेक्ट कट होत आहे। रंग सुंदर आलेला आहे, टेक्स्चरही सुंदर आलेला आहे, आणि परफेक्ट हलवायासारखा मैसूर पाक मी बनवलेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून पहा, आणि तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत।